नमस्कार, मी मधुरा, मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कुरकुरीत आणि झणझणीत कोळंबी फ्राय कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे मी 1/2 किलो कोळंबी घेतलेत. तर कोळंबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. हे बाजारातून विकत आणतानाच त्याचे जे शेल असतात ते आणि त्याचबरोबर त्याचं जे शेपूट असतं ते क्लीन करून आणलं आहे. तर हे व्यवस्थित स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घेतलेत. आता त्यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालते. अगदी सहज आणि सोपी होणारी रेसिपी आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, लिंबाचा रस, कोकमचं आगळ घातलं तरी चालेल, कोथिंबीर घालायची आवश्यकता नाही पण मी घालते, मला आवडते, आणि मीठ. आणि आता हे मिसळून घ्यायचं व्यवस्थित हातानेच. तर इथे मी श्रिंपला व्यवस्थित मसाला कोट करून ठेवला आहे. आता इथे माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे 1/2 कप. त्यामध्ये मी लाल तिखट घालते आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट. त्यानंतर 1 चमचाभर धनेपूड नाही घातलं तरी काही हरकत नाही. त्याऐवजी तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तो जरूर वापरा तुम्ही. आणि मीठ चवीपुरतं. हे एकदा सुकंच आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आणि हे जे श्रिंप आहेत, हे श्रिंप व्यवस्थित या तांदळाच्या मिश्रणाला कोट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि हे आपल्याला डीप फ्राय करायचं. तर मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं. तर श्रिंप आपल्याला खूप असे मध्यम किंवा मंदाचेवर तळायचं नसतात किंवा खूप वेळ तळायचं नसतात, शक्यतो हाय हीटवरच आपल्याला तळायचे असतात श्रिंप. तर या ठिकाणी मी श्रिंप व्यवस्थित तांदळाच्या पीठमध्ये घोळवून घेतले आणि तेलही मी व्यवस्थित तापवून घेतलं आहे. मीडियम टू हाय हीटवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता इथे चिमटा आहे माझ्याकडे, चिमट्याच्या मदतीने हे श्रिंप मी एक एक असं तेलात सोडते. मला शक्यतो जेव्हा आपण कुठलीही गोष्ट डीप फ्राय करतो तेव्हा डायरेक्ट हाताने सोडायला असं सेफ नाही वाटत, रिस्की वाटतं. त्यामुळे मी तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, मी चमचा, फोर्क असं काही काही वेगळ्या वस्तू वापरत असते. खूप वेळ आपल्याला हे तेलामध्ये तळायचं नाही आहे जसं की मी सांगितलं, कारण श्रिंप रबरासारखे होतात. एक 2 मिनिट आपण तळून घेणार आहोत मीडियम टू हाय हीटवर छान असा खरपूस रंग येईपर्यंत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता श्रिंपला मस्त असा सोनेरी खरपूस रंग आला. आता यातलं तेल आपण काढून घेऊया. आता हे आपण काढून घेऊ. आहा, मस्त छान असे कुरकुरीत झालं. आहा, या ठिकाणी सगळे श्रिंप तळून झाले आहेत आणि हे जबरदस्त दिसतात. मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहेत हे श्रिंप. तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचा, सबस्क्राईब करायचा, त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.